नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण कथेचे दोन भाग ऐकलेले आहेत. सदरील कथा चित्राची चित्रकला ही चालू आहे. आता आज आपण कथेचा तिसरा भाग ऐकणार आहोत. मी आणि चित्राने टेरेसवरून खाली असले चालू असलेला कार्यक्रम आम्ही पाहिला होता. आता चित्रासुद्धा खूप गरम झाली होती आणि तिनं जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मी पोरांमध्ये जाऊन बसलो आणि ती पोरींमध्ये जाऊन बसली. आम्ही जे दृश्य पाहिलं होतं ते एकदम मनमोहक आणि अविस्मरणीय होतं. खूप वेगळं काहीतरी त्या दृश्यामध्ये होतं. आता त्यामध्ये नेमकं काय झालं होतं हे मी पण पाहिलं होतं आणि चित्राला ते माहीत होतं. परंतु मी चित्राला सांगत नव्हतो की ते दृश्य काय होतं. ती मला मुद्दा विचारत होती तो जो खेळ करत होते त्याचं नाव काय. परंतु मी मुद्दामच तिला त्याचं नाव सांगितलं नव्हतं आणि तिला जरी माहीत असलं तरी तिनंसुद्धा मला त्याबद्दल काहीच बोललेलं नव्हतं. परंतु जातेवेळेस ती थोडी माझ्यावर थोडीशी रागवली होती. ती का रागवली होती याचं कारण मला अद्यापपर्यंत समजू शकलं नव्हतं. मग थोड्यानंतर आम्ही बसल्यानंतर उठून मी थोडासा इकडे तिकडे फिरू लागलो. बऱ्याच वेळानंतर कार्यक्रम संपला. आमचा आता अंताक्षरी संपली होती. प्रत्येकजण आता झोपायची तयारी करू लागला. मग आमच्यामध्ये एक वयस्कर आजी होत्या. ती आजी मला म्हणाली, अरे राजेश, आता झोपायची व्यवस्था बघावी लागेल. कोण कोण कुठं कुठं झोपणार आहे बघा. मग त्यापैकी काही ज्या वयस्कर महिला होत्या त्या काही महिला खाली निघाल्या, तर काही त्यापैकी जी स्त्रिया होत्या त्या स्त्रिया काही म्हणाल्या, वर एकदम हवेशीर टेरेसवर झोपलेलं खूप बरं. कधी पण पांघरायची सोय आहे, अंतरायची पण सोय आहे. आता एक मच्छरची अगरबत्ती लावूत आणि टेरेसवरच झोपूत. एकदम काय मस्त बहार येणार आहे. ते उन्हाळ्याचे दिवस होते. पाऊस पाणी येण्याचं काही भीती नव्हती आणि टेरेसला सगळीकडून पॅराफिट वॉल असल्यामुळे खाली पडण्याची पण काही भीती नव्हती. आणि असं पण ते टेरेस खूप मोठं होतं. तिथं जवळजवळ 50-100 लोक अगदी सहजपणे झोपू शकले असते आणि आम्ही सर्वजण मिळून 25-30 लोक होतो. आमच्या झोपण्यामुळे तिथं काहीच कोणाला काही अडचण नव्हती. मग सर्वजण आपली आपली सोय करून जो तो आता झोपायच्या मार्गाला लागला होता. मग आमच्यापैकी एक मुलगा खाली गेला. त्यानं खाली जाऊन मच्छरचे कॉईल घेऊन आली. 5-6 मच्छरच्या कॉईल त्यानं आमच्या अवतीभोवती आजूबाजूला लावून ठेवल्या. त्या मच्छरच्या कॉईल सगळीकडे लावल्यामुळं आता मच्छर चावायचा काही प्रश्नच राहिला नव्हता. मग काही वेळानंतर खालून ज्यांचं ते घर होतं ते आमचे नातेवाईक ते वर आले आणि त्यांनी विचारलं, कोणाला काही अडचण आहे का, सर्वजण आता वरच झोपणार आहात का. तेव्हा आम्ही सर्वांनी एक सुरात सांगितलं, हो आम्ही आता वरच झोपणार आहोत. आमची जेवण वगैरे तर अगोदरच झाली होती. मग आता फक्त राहिला होता प्रश्न तो झोपायचा. रात्र खूप होत होती परंतु माझ्या डोळा लागत नव्हता. सर्व लोक काही जण झोपी होते गेलेले होते, काही जण जागी होते. कोणी कोणी हातामध्ये मोबाईल घेऊन जो तो ज्याचा त्याचा मोबाईल उचकत होता. परंतु ज्यांच्या कोणाकडे मोबाईल नव्हता ते लोक मात्र झोपी गेले होते. घरून पैशापाण्याला काहीच कमतरता नसल्यामुळे साहजिकच माझ्याकडे पण अँड्रॉईड कंपनीचा मोबाईल होता. मग मी सुद्धा इतर मुलांप्रमाणे माझा अँड्रॉईड कंपनीचा मोबाईल घेऊन मी त्याला आता डिवचत बसू लागलो. त्यामधील व्हॉट्सअप फेसबुकवर मी चॅटिंग करत होतो. काही वेळ असाच जात होता. मला डोळ्याला झोप लागत नव्हती. काही वेळानंतर मी पाणी पिण्यासाठी उठलो. त्यावेळा बघितलं जवळजवळ अर्ध्याच्या वर म्हणजे 75% लोक झोपी गेलेले होते. परंतु माझे काही तिथं नवीन बनलेले मित्र त्यांच्या हातामध्ये मोबाईल होता. ते यूट्यूबवरील व्हिडिओ, व्हॉट्सअपवरील चॅट असं काही काही करमणुकी गप्पाचप्पा गमती जमती पाहण्यात व्यस्त होते. त्यापैकीच मीसुद्धा एक होतो. मग थोड्या वेळानंतर सर्वजण झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागले. मीसुद्धा तिथेच आता कलंडलो आणि झोपी जायचा प्रयत्न करू लागलो. माझा केव्हा डोळा लागला मलासुद्धा पत्ता लागला नाही. आम्ही झोपलेल्या घराचं टेरेस 3 मजली उंच होतं आणि एकदम मनमोकळी हवा, वातावरण एकदम फ्रेश होतं. त्यामुळं झोप येण्याचा काही विषयच नव्हता. आता सर्वजण एकदम त्या गार हवेला मस्तपैकी झोपे गेले होते. तर त्या खोलीमध्ये खाली झोपले लोक गरमीनं त्रस्त झाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं खूप प्रॉब्लेम निर्माण होत होता. परंतु आम्ही मात्र आमची सोय अगोदरच करून ठेवली होती. त्यामुळे आमची सोय एकदम उत्तम प्रकारे झालेली होती. बऱ्याच वेळानंतर मी झोपी गेल्यानंतर काही वेळ गेला असेल, सर्वजण झोपल्यानंतर माझी अचानकपणे झोपमोड झाली. त्यावेळेला मी माझी झोपमोड का झाली याचं मी कारण शोधू लागलो. परंतु माझ्या लक्षात असं आलं की कुठेतरी माझ्या आजूबाजूला पायलचा छन 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 असा आवाज यायला सुरुवात झाली होती. आता तो आवाज कुठला आहे हे मला समजत नव्हतं. मग मी जागेवरच थोडंसं जागी होऊन मी माझे डोळे आणि माझे डोळे उघडून इकडं तिकडं अंदाज घेऊ लागलो. काही वेळानंतर माझ्या असं लक्षात आलं की कुणीतरी टेरेसवर फिरत आहे. अगोदर तर मी खूप घाबरलो, परंतु
ते कोण आहे हे तर मला पाहणं गरजेचं होतं, म्हणून मी माझे डोळे उघडले आणि थोडा अंदाज इकडे तिकडचा घेऊ लागलो. मी डोळे उघडून डायरेक्ट उठून बसावं असं सुद्धा मला वाटत होतं, परंतु माझ्यामध्ये तेवढी हिंमत राहिली नव्हती, कारण त्या पायलच्या आवाजाने मी खूपच घाबरून गेलो होतो. मित्रांनो, माझी चक फाटली होती असं जरी म्हणलं तरी चालेल. मग मी हळवारपणे इकडे तिकडे जेव्हा बघत होतो तेव्हा सुरुवातीला तर मला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं, परंतु थोड्या वेळानंतर माझे डोळे अंधारात पाहण्याच्या अभ्यस्त झाले होते, त्यामुळे मला आता अस्पष्टपणे त्या टेरेसवर सगळं काही दिसू लागलं होतं. एक कुणीतरी मुलगी टेरेसून इकडून तिकडे फिरते हे माझ्या लक्षात आलं. अगोदर तर मला वाटलं भूत पित्र नसेल ना, आपण उठून काहीतरी फालतू पंगा तर घेत नव्हत ना. मग मी आणखीन थोडा जाम घाबरलो, परंतु थोडीशी डेअरिंग करून मी तसंच उठून बसलो आणि इकडे तिकडे आणखीन परत पाहलो. बारीक नजरेने मी त्या मुलीकडे पाहू लागलो. थोड्या वेळ झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती मुलगी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून चित्रा होती. मित्रांनो, ती अशी का फिरत आहे हे मला समजत नव्हतं, परंतु तिच्या उठल्यामुळं मात्र माझा फायदा होणार होता. मग मी पण हळूच उठलो आणि उठून हळूवारपणे तिला आवाज दिला, चित्रा ए चित्रा. परंतु तिचं माझ्याकडं लक्षच नव्हतं. आईला काही तरी मोठा घोळ होईल असं मला वाटलं. मग मी जेव्हा इकडे तिकडे पाहिलं तेव्हा बघितलं माझ्या आजूबाजूचे सर्व लोक गाढ झोपेमध्ये होते. मग मी परत एकदा तिला आवाज दिला, चित्रा ए चित्रा. परंतु तरीसुद्धा तिनं माझ्याकडं लक्ष दिलं नाही. आता मात्र हिला वेटबीट लागली की काय असं मला वाटलं. मग मी पाहिलं ती एकदम टेरेसच्या बाजूला असल्या पॅराफिट वॉलकडे जाऊ लागली. हिच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे असं मला क्षणभरासाठी वाटून गेलं. मग ती तिकडे पॅराफिट वॉलकडे का जात आहे हे मला समजत नव्हतं. मग मी हळूवारपणे तिच्या मागोमाग जाऊ लागलो. मी उठलो, माझं अंतरून सोडलं आणि हळूवारपणे तिच्या दिशेने मी झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली. माझ्या पावलाच्या आवाजानं तर तिला निश्चितच माझा आवाज येईल असं मला वाटलं होतं, परंतु ती आणखीनसुद्धा हुशार नव्हती. ती अशी का वागत आहे हे मला काहीच समजत नव्हतं. मग मी मुद्दामच काय झालं हे पाहण्यासाठी थोडं जोरात तिच्याजवळ गेलो आणि तिच्या पाठीवर थाप मारली. जसं मी तिच्या पाठीवर थाप मारली तशी ती एकदम दचकलीच आणि जोरात उरडली, काय आहे कोण आहे रे. मला काय करावं मला काही सुचलं नाही. इथं अंतरुणात झोपलेसुद्धा दोन तीन लोक उठून बसले आणि काय झालं म्हणू लागले. तेव्हा मी म्हणालो, ही चित्रा पॅराफिट वॉलवरून खाली उडी मारायचा प्रयत्न करत होती. आता मात्र लोकांना टेन्शन आलं आणि ते सर्व आमच्या दोघांकडे बघू लागले. तशी ती म्हणाली, मूर्ख आहेस की काय, मी कशाला पॅराफिट वॉलवरून उडी मारणार, अरे मी तर गाणे ऐकत फिरत होते. तेव्हा मी म्हणालो, ना लाईक पोरगी, ही का वेळ आहे का गाणे ऐकत फिरण्याची. तेव्हा ती मला म्हणाली, अरे मला झोपच येत नव्हती म्हणून मी कानामध्ये हेडफोन टाकलं आणि गाणे ऐकत टेरेसवर फिरत होते. मग मी म्हणालो, तुझ्या गाण्याच्या नादामध्ये तर आज बँडच वाजला होता. मग जे लोक जागी झाले होते ते लोक हसू लागले. मग मी तिला म्हणालो, झोप आई झोप, आता खूप तमाशा झाला, जे झालं ते ठीकच आहे. मग ती माझ्याकडे प्रत्येकदा रागारागा बघू लागली. आता काय करणार, चूक दोन वेळे झाली होती. मग मित्रांनो, चित्रा माझ्यावर आणखीन परत नाराज झाली होती. आता काय करणार, माझ्याकडं काहीच पर्याय नव्हता. मग मी काहीच न बोलता गुपचूप जाऊन माझ्या जागेवर झोपलो. परंतु यावेळी मात्र चित्रा माझी जास्तच काळजी करू लागली होती. मग ती तिच्याजवळ झोपल्या एका महिलेला म्हणाली, तुम्ही थोडंसं अलीकडून झोपता का, मला पलीकडच्या बाजून झोपायचं आहे. मग ती महिला आनंदाने तयार झाली आणि ती थोडीशी पाठीमागे सरकली. तिच्या जागेवर चित्रा आली. आता चित्राच्या बाजूला बरंच जागा शिल्लक होता. मग चित्रा मला म्हणाली, राजेश तुला जर जमत असेल तर इथे ये ना झोपायला. मग ती बाजूला असलेली महिला माझ्या तोंडाकडे बघत होती, परंतु मी मात्र तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि थेट उठलो आणि तिथं जाऊ लागलो. परंतु माझ्या मनामध्ये थोडीशी भीती होती, जाऊ की नको, गेलो तर काय होईल, नाही गेलो तर काय होईल, असं माझ्या मनामध्ये वारंवार येत होतं. परंतु मित्रांनो, मी शेवटी तिथं जायचा निर्णय घेतला आणि मी आता चित्राच्या जवळ जाऊन झोपलो. आजची कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. मग आता त्यानंतर पुढे काय घडणार हे कथेचा पुढचा भाग तुम्हाला पाहावाच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला खरी मजा येणारच नाही. धन्यवाद मित्रांनो, पुढे काय घडलं हे ऐकण्यासाठी कथेचा पुढील भाग निश्चित पहा.